आता यासाठी जे आहेत आम्ही म्हणतो बाबा मागच्या वेळेला काहीतरी 80 जागा आम्हाला कमीत कमी मिळायला पाहिजेत, अधिक मिळायला पाहिजेत. तर एक ताबडतोब माझ्याविरुद्ध बोलायला लागले, हे असं नाही बोलायचं काम, तसं नाही बोलायचं काम. बरं बाबा नाही बोलत. अरे पण जोपर्यंत जे आहे, माझं म्हणणं एवढंच आहे की शेवटपर्यंत जे आहे ना ते जागा वाटपाचं गुऱ्हाळ जे म्हणतात ना ते चालवून तुमचा फायदा होणार नाही, त्याचं लवकर निपटारा करायला पाहिजे. ठीक आहे, सीट्स वाटून घ्या, उमेदवार काय करायचे ते तुम्ही नंतर ठरवा, पण तुम्ही आम्हाला देणार नाही. ठीक आहे ना, भाजप हा मोठा पक्ष आहे, मोठा भाऊ आहे, अभिक प्रदार त्यांनी सांगितलं, आमदार मान्य आहे. पण आम्ही सुद्धा सांगितलं होतं बाबा आमचे 40-45 काय माणसं असते इथे आमदार, ते शिंदेची सुद्धा आहेत. आता त्यांना जेवढे मिळणार तेवढे आम्हाला जागा मिळायला पाहिजे. असं म्हणू नका की ते शिंदेचे आता जे आहेत खासदार जास्त आले आणि ते जास्त घेतील आमची कमी, असं नको करायला. सगळ्यांना जे आहे समजून काम करावा, मी त्यांना सुद्धा सांगतो. तर एकमेका करू, सहाय्य वगैरे धरू, सुपंथ सरकार स्थापन करू. बरं, भांडणं बिंडणं काय करायचं नाही, तर ते करायला पाहिजे, ते लवकर करा. आणि याच्यामध्ये जे आहे सगळ्यांना उमेदवारी द्या. उमेदवारी देताना नेहमी सर्व समाजाचा आपल्याला विचार करावा लागेल. दलित आणि आदिवासी त्यांच्या तर राखीव जागा आहेतच, त्याच्यामुळे त्यांचा 99% प्रश्न सुटलेला असतो. पण बाकीचे असतात भटके, विमुक्त, ओबीसी, ही सगळी मंडळी जी आहेत यांना आपल्याबरोबर ठेवावं लागेल.